भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवार म्हणून रविवारी अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर आमदार सातपुते यांचे सोमवारी सायंकाळी 5 सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून पुढे रॅली निघाली. या रॅलीत महिला पदाधिकारी फेट्यात असल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 हुतात्मा स्मारकांना अभिवादन करून श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाकडे रॅली रवाना झाली. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर लोकसभा समन्वयक विक्रम देशमुख, शहाजी पवार, मनीष काळजे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विक्रम देशमुख, युवा नेते मनीष देशमुख, सोमनाथ किंगनाळकर, शशिकांत चव्हाण, दिलीप पतंगे, शोभा पंचेट्टी, विशाल गायकवाड, सागर अतनुरे, सोमनाथ अवताडे, अक्षय अंजिखाने, राजा माने, हेमंत पिंगळे, अनिल चव्हाण, राजश्री चव्हाण, श्रीकांचना यन्नम, इंदिरा कुडक्याल, योगेश कबाडे, किरण पवार, श्रीनिवास कर्ली, विकास वाघमारे, बाळू अळसंदे, संजय कोळी, राजकुमार पाटील, अनिल कंदलगी, नागेश खरात यांच्यासह भाजप शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता पार्टीच्या सोलापूर लोकसभेतील सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत केलंय आणि भारतीय जनता पार्टीचा एकंदरीतच पूर्ण लोकसभेमध्ये सगळ्या वाड्या वस्त्यावरती खेड्यापाड्यामध्ये हा आवाज जो आहे, हा इथलं जे स्वागत आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याचं केलेलं स्वागत आहे. एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत आहे. त्यामुळे मी पार्टीच्या देवतुल्य कार्यकर्त्याचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. हे सगळं हास्यास्पद आहे. माझ्या आई वडिलांनी सिद्धेश्वर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे, माझ्या आई वडिलांनी दामाजी कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे, माझ्या आई वडिलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे. त्यामुळे बाहेरचा आणि याचा काही संबंध नाही आहे. मी या जिल्ह्यातला आमदार आहे, भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे. ज्यावेळेस माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब करमाळेमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नव्हते. ते दक्षिणमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते. सुशीलकुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी मध्यमधून निवडणूक लढले त्यावेळेस बाहेर नव्हते. उत्तरमधून लढले त्यावेळेस बाहेर नव्हते. त्याच्या पलीकडे जर सांगायचं असेल, यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये, जेव्हा शरद पवार साहेब उभा राहिले माड्यामध्ये बारामतीमधून येऊन, त्यावेळेस हे सुशीलकुमार शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे लोक जे आहेत हे सगळे जाऊन त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते. त्यामुळे माड्यामध्ये बारामतीमध्ये येऊन माड्यामध्ये उभं राहताना त्या ठिकाणी शरद पवार साहेब बाहेरचे नव्हते का, याचं उत्तर त्यांनी द्यावं. निश्चित ही निवडणूक सोलापूरच्या विकासाची आहे. मागच्या 10 वर्षांमध्ये सोलापूरमध्ये न भूतो ना भविष्यते अशा पद्धतीचा विकास आमच्या दोन्ही खासदारांनी केलेला आहे. त्यामुळे निश्चित त्या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या किंवा सोलापूर शहराच्या कुठल्याही भागामध्ये गेलो तर निश्चित मोदी सरकारने मागच्या 10 वर्षांमध्ये जी विकासाची गंगा आणलेली आहे त्याची रेष पुढे ओढणं हेच माझं मी कर्तव्य समजतो. आणि त्या जिल्ह्या पूर्ण लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये मी निश्चित या ठिकाणी सांगतो, जिल्ह्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व मिळून, सर्व या भागातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी या जिल्ह्यातील एक सामान्य परिवारातील एक ऊसतोड कामगाराच्या परिवारातून आलेला मुलगा म्हणून त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांनी इथं ऊस तोडलेला आहे आणि मी निश्चित सोलापूरकरांची सेवा त्या ठिकाणी सालगोडी म्हणून करेल.